नागपुर हैदराबाद नेशनल हाईवे क्रमांक 44 के चीज भवन आरोपी से जामटा के बीच 2.69 किलोमीटर लंबे 6 लेन ओवरब्रिज सहित सड़क निर्माण का गुरुवार को राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों भूमि पूजन हुआ। इस वक्त बड़े पैमाने पर लोग उपस्थित थे। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि बिहार IIM लॉ स्कूल, IIIT इंटरनेशनल एयरपोर्ट जैसे अनेक महत्वपूर्ण हिस्सों से जोड़े गए खापरी व चीज भवन परिसर का विकास स्मार्ट सिटी के रूप में होगा। यह कहना है केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का, जो भूमि पूजन कार्यक्रम में बोल रहे थे। एक 2 लेन चा या ठिकाणी आरोपी बांधला होता, त्याच्या आधी इथे रेल्वेचा फाटक होता आणि त्या रेल्वेच्या फाटकावर अनेक वेळ थांबावं लागायचं, कारण मुंबई कलकत्ता आणि दिल्ली मद्रास या दोन्ही बाजूच्या गाड्या या ठिकाणी येत होत्या। नंतर बांधलेला जो माझ्या काळात बांधलेला आरोपी होता त्याला जोडून आपण दुसरा हा नवीन आरोपी बांधला, परंतु आता आपण इथून डायरेक्ट एक नवीन 6 लेन आरोपी बांधणार आहे, ज्यामुळे या रोडच्या आजूबाजूला जी डेव्हलपमेंट आहे या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे, त्या सगळ्या याच्यामध्ये जो डायरेक्ट ट्रॅफिक आहे तो वरतून निघून जाणार आहे। मला अतिशय आनंद आहे की आपला जो समृद्धी महामार्ग आहे त्याला नागपूरच्या रिंग रोडचं काम आता आपण जवळपास पूर्ण करत आणलेलं आहे आणि आता समृद्धी मार्गावरून डायरेक्ट पहिल्यांदा अमरावतीवरून लोक अमरावती रोडला यायचे, आता समृद्धी मार्गावरून डायरेक्ट इकडनं ट्रॅफिक सुरू झालेला आहे, त्यामुळे या भागातून डायरेक्ट शहरात जाण्याची सोय होणार आहे। इस मौके पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विकास का मुक्का ब्यौरा देते हुए नागपुर विकास राहों पर होने की बात बताई। अलीकडच्या काळामध्ये सगळं नागपूर जे वाढतंय ते मौजा चिजभवन पासून पलीकडे नागपूर मोठ्या प्रमाणात वाढते आहे। आज आपण या भागामध्ये अनेक DP रोड तयार केलेत, पण शेवटी हा एक महत्त्वाचा फिडर रोड आहे, एक महत्त्वाची कनेक्टिव्हिटी आहे। 24 मीटर रोड झाला तरी या रोडचा वापर मोठ्या प्रमाणात आपल्याला करावा लागतो आणि आता इतक्या मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन वाढल्यानंतर, लोकसंख्या वाढल्यानंतर जर या ठिकाणी नितीनजींनी अशा प्रकारचा फ्लायओव्हर केला नाही, तो वेळेत जर झाला नाही, तर आपण विचार करू शकतो की एक प्रकारे मृत्यूचा सापळाच या भागामध्ये तयार होईल। त्यामुळे अत्यंत योग्य वेळी अशा प्रकारचा हा उडान पूल या ठिकाणी आता तयार होतोय आणि तो तयार झाल्यानंतर मला असं वाटतं की एक अत्यंत चांगलं वेगवान पद्धतीने आपल्याला जाता येईल। आपल्या मेट्रोचं काम देखील आता सुरू होत आहे, तेही आपण बुटीबोरीपर्यंत मेट्रो नेतो, त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे नागपूरचा रिंग रोड असेल, नागपूरच्या रिंग रोडला जोडणारे फ्लायओव्हर्स असतील, मेट्रो असेल, यामुळे नागपूरचा जो ट्रॅफिक आहे हा महाराष्ट्रातल्या अन्य कुठल्याही शहरांपेक्षा चांगल्या प्रकारे संचालित अशा प्रकारचा ट्रॅफिक असणार आहे। सड़क सहित आरोपी की लंबाई 5.74 किलोमीटर है, जिसकी लागत 620 करोड़ रुपए है। इस पुल के निर्माण से बाहरगांव से आने जाने वाले वाहन सीधे नागपुर में प्रवेश कर पाएंगे। बढ़ते शहर में नई कनेक्टिविटी अत्यंत जरूरी हो गई थी। म्यान व परिसर में कार्य करने वाले लोगों व खापरी चीज भवन एरिया में रहने वाले नागरिकों के लिए यह सुविधाजनक होगा। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ प्रकाश शुंकलवा की रिपोर्ट।